Hello students, we are studying the first chapter similarity and now we are studying about the examples of the practice set 1.4. Fourth example. Yeah, example मध्ये म्हटलेले आहे की triangle LNN similar to triangle PQR. LNN आणि PQR हे दोन triangle similar आहेत. पुढे ही माहिती आपल्याला दिली आहे 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LNN. If QR is equal to 20, then find MN. तर आता अशा पद्धतीची माहिती जेव्हा असते तेव्हा आपण थोडं कन्फ्यूज होतो. मात्र इथे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. अत्यंत सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल. आपल्याला ही माहिती दिलेली आहे, जरा याचं क्लिअर करून घेऊ. माहिती अशी आहे की 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. अशीच माहिती दिलेली आहे आपल्याला, ज्याला आपण जी म्हणतो. आता 9 जसेच्या तसेच ठेवू. इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल LNN हे सुद्धा जसेच्या तसेच. मग 9 ला मल्टिप्लिकेशन ला असणारे एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे डिव्हिजन ला घेऊन जाऊ. म्हणजे इथे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LNN ला मल्टिप्लिकेशन ला असणारे 16 हे इकडे काय डिव्हिजन ला. म्हणजे खऱ्या अर्थाने माहिती ही तुम्हाला अशी द्यायला पाहिजे होती, एरिया ऑफ ट्रायंगल LNN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9 अपॉन 16. मात्र ती माहिती अशी वेगळ्या पद्धतीने दिली. ठीक आहे, आता ही माहिती आपल्याला मिळाली, याला इक्वेशन नंबर 1 देऊन इथे थांबू. आता जे आपले एक्झाम्पल आहे, जी रेग्युलर मेथड आहे, त्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवू. दिलेलं आहे आपल्याला ट्रायंगल LNN is similar to triangle PQR. Given. दिलेला आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल LNN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, MN जर आपण घेतली साईड तर MN स्क्वेअर अपॉन MN ची करस्पॉन्डिंग साईड QR, QR स्क्वेअर. कारण आपल्याला माहित आहे आपण काय अप्लाय केलेलं आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग आता हा थेरम अगदी फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये आपण लिहिलेले आहे. यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट अप करायचे. एरिया ऑफ ट्रायंगल LNN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय होतं, 9 अपॉन 16. ती व्हॅल्यू आपण टाकू फक्त 9 अपॉन 16 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून टाकली. इज इक्वल टू MN स्क्वेअर, MN काढून टाकायचा आहे म्हणून जसंच्या तसंच राहील MN स्क्वेअर. QR स्क्वेअर, QR ची व्हॅल्यू तुम्हाला 20 दिलेली आहे, तुम्ही इथे होईल 20 स्क्वेअर. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू टाकली ही आपण फ्रॉम इक्वेशन 1 अशी टाकली आणि ही आपल्याला माहिती दिलेली. आता साधं सरळ आपल्याला मिळालं 1, 2, 3, 4 पैकी 3 व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, एकाची व्हॅल्यू सहज आपल्याला काढता येईल. मग आता 9 अपॉन 16, 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. आपण या स्टेपचं काय करू, स्क्वेअर रूट करू. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूंना आपल्याला स्क्वेअर रूट करावं लागेल. 9 स्क्वेअर रूट 3, 16 4, MN स्क्वेअर स्क्वेअर रूट MN आणि 20 स्क्वेअर स्क्वेअर रूट 20. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3
into 20 upon 4 तसेच राहू देऊ, mm सुद्धा तसेच तसेच, फक्त डिव्हिजन असणार आहे 20 आपण इथे आणले. मग आता 4 1 जा 4 4 5 जा 20 3 into 5 50 is equal to mm. इस mm ची व्हॅल्यू आपल्याला विचारली होती, जी मिळाली आपल्याला 50. युनिट वगैरे दिलं नव्हतं इथे, सेंटीमीटर वगैरे म्हटलं नव्हतं, त्यामुळे इथे आपल्याला सेंटीमीटर लिहायची गरज नाही. असाच प्रश्न नंबर 5, साधं सरळ एक्झाम्पल आहे. इथे ट्रायंगलचं नाव वगैरे दिलेलं नाही, अगदी आपण प्रॅक्टिस से मतलब पहिलं जे एक्झाम्पल सोडवलेलं होतं त्यासारखं हे एक्झाम्पल आहे. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे, सिमिलर ट्रायंगल्स आर 125 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे दोन ट्रायंगल आहेत, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. मग पहिल्या ट्रायंगलचा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू तुम्हाला 225 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे, स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल 2, त्याचा एरिया दिलेला आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, आता अर्थातच ज्याचा एरिया मोठा तो मोठा ट्रायंगल, हा मोठा आणि हा छोटा ट्रायंगल. इफ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, हा जर ट्रायंगल छोटा आहे तर याची साइड ही काय म्हणू आपण, एस टू, किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. साइड इज सेंटीमीटर मध्ये, एरिया हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे, देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल, मोठा ट्रायंगल कोणता आहे, हा एरिया जास्त त्यामुळे हा ट्रायंगल मोठा, मग याची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल, एस वन, जी आपल्याला काढून दाखवायची आहे. ठीक आहे, मग आता सोडवायचं, सहज आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. नाव आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे ट्रायंगल 1 इज सिमिलर टू ट्रायंगल 2 हे ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आता आपल्याला थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल अप्लाय करता येईल. कसा अप्लाय करतो आपण, देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. कारण आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पश्चामध्ये व्हॅल्यू टप करा, 225 एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू 225 अपॉन एरिया एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल जो आपण अप्लाय केला, त्यामध्ये फक्त आता व्हॅल्यू पुटअप करू, एरिया ऑफ ट्रायंगल 1 225 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 81 इज इक्वल टू एस वन स्क्वेअर, जो आपल्याला एस वन ची व्हॅल्यू काढून दाखवायची आहे म्हणून जसंच्या तसंच आहे, अपॉन एस टू स्क्वेअर, एस टू आहे 12 म्हणून इथे होईल 12 स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट करू, या साईडचा स्क्वेअर रूट करता येतं, 225 हा आपल्याला माहित आहे की 15 चा स्क्वेअर आहे, 81 हा 9 चा स्क्वेअर आहे, आणि याचे स्क्वेअर रूट आपल्याला सहज करता येतं, म्हणून आपण म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट on both sides. 225 चा स्क्वेअर रूट होईल 15, 81 चा स्क्वेअर रूट होईल 9, एस वन स्क्वेअर चा स्क्वेअर रूट होईल एस वन, आणि 12 स्क्वेअर चा स्क्वेअर रूट होईल
बस आप देता क्रॉस मल्टीप्लिकेशन करो 15 × 12 / 9 जसे चा तसे एस वन सुधा जसे चा तसे काय होईल 3 × 3 = 9 / 3 = 12 ठीक आहे 3 × 3 = 3 × 5 = 15 ये किती मिळतात आपल्याला 5 × 4 = 20 सेंटीमीटर युनिट आपल्याला एस टू ची व्हॅल्यू 12 सेंटीमीटर आहे एस वन ही मोठी साईड आहे ट्रायंगलची तर ती मिळेल आपल्याला 20 × S1 इथे आपण आन्सर घेऊ देअरफोर साइड ऑफ द बिगर रेक्टेंगल साइड ऑफ बिगर रेक्टेंगल इज 20 cm या पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल After writing these examples, last two examples, question number 6 and 7, you have to solve from your textbook. Question number 6 मध्ये म्हटलेलं आहे की दोन ट्रायंगल सिमिल दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे दोन इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरियाचा रेशो दिलेला आहे 1:2 एका ट्रायंगलची साइड दिलेली आहे तर दुसऱ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड तुम्हाला काढायची आहे अगदी साधं सरळ एक्झाम्पल आहे फक्त तिथे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं दिलेलं नाहीये तर दोन ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत असं दिलेलं आहे कोणतेही इक्विलॅटरल ट्रायंगल हे सिमिलर असतात असं तुम्हाला लिहायचं आहे आणि मग हा थेरम अप्लाय करायचा आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि क्वेश्चन नंबर 6 सुद्धा अगदी याच एक्झाम्पल सारखा सोडवायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 7 ही एक ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी अत्यंत काळजीपूर्वक पाहाल फिगर त्याचे व्यवस्थित पाहाल आणि जिथे ब्लँक स्पेसेस आहेत त्या व्यवस्थित सोडवत नेले की तिथे सुद्धा तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया तुम्हाला सहज काढता येतो म्हणजे क्वेश्चन नंबर 4 and 5 मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे 6 and 7 तुम्हाला सोडवायचं आहे